आपण जर भारतीय द्रुपकल्पीय पठाराचा विचार केला तर याचे दोन उपविभाग पडत असतात त्याचे कारण आहे मुख्यतः नर्मदा नदी व शोण नदीमुळे तर नर्मदा नदीचा जो उत्तरेकडील भाग आहे त्याला उत्तर भारतीय पठार म्हटलं जात असतं त्यालाच आपण मध्यवर्ती उच्चभूमी म्हणत असतो तर नर्मदा नदीच्या दक्षिणेकडील भागाला दक्षिण भारतीय पठार अर्थात दख्खनचे पठार म्हणत असतो आता हे नर्मदा नदीच्या उत्तरेकडील जो भाग आहे ज्याला आपण उत्तर भारतीय पठार किंवा मध्यवर्ती उच्चभूमी म्हणत असतो त्यामध्ये अनेक उपपठार आहे या पठारांचं जर आपण पश्चिमेक्रमेकडून पूर्वेकडे क्रम जर बघितलं तर त्यामध्ये सर्वात पश्चिमेकडे येत असतं मेवाडचं पठार त्याच्या पूर्वेकडे मावडा पठार मग बुंदेलखंड पठार बागेलखंड पठार छोटा नागपूरचा पठार व शिलाँगचे पठार शिलाँगच्याच पठाराला आपण मेघालयचे पठार असं म्हणत असतो प्रकारे हे महा भारतातील काही महत्त्वपूर्ण असे छोट्या पठारांचा पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रम आहे असं आपण म्हणता येईल